केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत सन 2024 पर्यंत देशात 100 नवीन विमानतळ उभारण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्या बोलत होत्या. यात गोव्यातील मोपा विमानतळाचाही समावेश असून विमानतळ जलद गतीनं पूर्ण व्हावे यासाठी काम सुरू आहे. एअर ट्रॅफिक हॅज बीन ग्रोईंग रॅपिडली इन द कंट्री एज कम्पेअर्ड टू ग्लोबल एव्हरेज. 100 more airports would be developed by 2024 to support the Udaan scheme. It is expected that the air fleet number shall go up from the present 600 to 1,200 during this time itself. I propose to provide 1.7 lakh crores for transport infrastructure in 2021. ऑफ कोर्स मोपा इज ऑलरेडी फायनलाइज आणि मोपा जो असा तो जाता तितके बेगीन आम्ही कंप्लीट करतो. आमका खात्री असा 100 एअरपोर्ट्स जरी नवीन आले असत तर मोपा लवकरात लवकर बेगीनात बेगीन तो. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत सन 2024 पर्यंत देशात 100 नवीन विमानतळ उभारण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्या बोलत होत्या. यात गोव्यातील मोपा विमानतळाचाही समावेश असून विमानतळ जलद गतीनं पूर्ण व्हावे यासाठी काम सुरू आहे. एअर ट्रॅफिक हॅज बीन ग्रोईंग रॅपिडली इन द कंट्री एज कम्पेअर्ड टू ग्लोबल एव्हरेज. 100 मोर एअरपोर्ट्स वुड बी डेव्हलप्ड बाय 2024 टू सपोर्ट द उडान स्कीम. इट इज एक्सपेक्टेड दॅट द एअर फ्लीट नंबर शॅल गो अप फ्रॉम द प्रेझेंट 600 टू 1,200 during this time itself. I propose to provide 1.7 lakh crores for transport infrastructure in 2021. Of course, MOPA is already finalized. आणि मोपा जो असा तो जाता तितक्या बेगीन आम्ही कंप्लीट करतो. आमका खात्री असा 100 एअरपोर्ट्स जरी नवीन आले असत तर मोपा लवकरात लवकर बेगीनात बेगीन तो कंप्लीट. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत सन 2024 पर्यंत देशात 100 नवीन विमानतळ उभारण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान त्या बोलत होत्या. यात गोव्यातील मोपा विमानतळाचाही समावेश असून विमानतळ जलद गतीनं पूर्ण व्हावे यासाठी काम सुरू आहे. एअर ट्रॅफिक हॅज बीन ग्रोईंग रॅपिडली इन द कंट्री एज कम्पेअर्ड टू ग्लोबल एव्हरेज. 100 more airports would be developed by 2024 to support the Udaan scheme. It is expected that the air fleet number shall go up from the present 600 to 1,200 during this time itself. I propose